तर जाऊयात आपण मैदानाच्या दिशेने. सामन्याला होती आहे सुरुवात. पहिल्या चेंडूवरती खरं तर आक्रमक प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत आहेत, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. पंचांचा इशारा, इट्स ओव्हर द रूफ. चार धावांसाठी चौकार. पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र गोलंदाज श्रीधरचं स्वागत मात्र चौकारानं केलंय. एकंदर जर आपण पाहिलं तर दोन्ही संघांसाठी एक अतिशय महत्वपूर्ण ही लढत असणार आहे, कारण या सामन्यातील विजेता संघ हा बक्षीस फेरीमध्ये दाखल होणारा संघ ठरणार आहे. यावेळेला मात्र फुलर लेंथचा चेडू. या दरम्यान आपण पाहतोय आदरणीय संदीपजी देसाई साहेबांचं देखील या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं, आणि त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. तर पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाजाचा खूप चांगला कमबॅक, परंतु इथे मात्र संधी निर्माण केली आहे. बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र जमिनीवरती दान खेळला जातोय. खरं तर शेवटच्या क्षणाला चेंडूवरची पकड ढिली झाली आहे, आणि परिणामी जर आपण पाहिलं तर फलंदाजाला मात्र जीवनदान मिळालंय. सिंगल धाव फलकावरती अंकित केली जाईल. बालगणेश मंडळ आणि तमजाई क्रिकेट क्लब साळकेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित शाखा प्रमुख चषक 2024 हे दुसरं पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा आली आहे. अंतिम टप्प्यामध्ये आपण या स्पर्धेच्या आलो आहोत, आणि काय जबरदस्त आयोजन आणि नियोजन या वर्षीच्या स्पर्धांमध्ये. खरं तर आदरणीय मारुतीदादा निवडुंगे साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार वर्ग ज्यांना घेतलेली अतोनात मेहनत, आणि या मेहनतीच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र यशाच्या उंच शिखरावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. याही वेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. वेट अँड वॉचचा क्रिकेट, शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र विरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेग च्या दिशेनं चेंडू सी मारेशीच्या पलीकडे. चार धावांसाठी येतोय खणखणीत चौकार. आणखीन एक चौकार या षटकातील. खरं तर षटकाची सुरुवात चौकारानं झाली होती. पहिल्या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. फलंदाज अथर्व थोडासा आक्रमक होताना आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर महेशला एक जीवनदान मिळालं आणि त्यानंतर अथर्व त्या जीवनदानाचा फायदा उचलताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला बॅकफुटला गेले, बॉडी वेट ट्रान्सफर केलं, कम्मालीचं एक्झिक्युशन आणि चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ जाऊन हा चेंडू थांबलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येणार तोपर्यंत मात्र दोनही फलंदाजांना संधी उपलब्ध होते. धावा एकवटल्या गेल्यात. या चेंडूवरती तीन धावा, आणि या तीन धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावा संख्या मात्र धाव फलकावरती आपण पाहतोय 13 धावा. इट्स 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 13 धावा धाव फलकावरती आहे. तीन षटकांची लढत. या सामन्यातील विजेता संघ हा सेमीफायनल मध्ये दाखल होणारा चौथा संघ ठरणार आहे. चार संघ आपल्याला मिळालेत कालच्या दिवसभरामध्ये. जर आपण पाहिलं तर कर्पेवाडी आणि त्याच्या समवेत जय भवानी कर्पेवाडी हा संघ क्वालिफाय झालाय. त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर बाळादेवी कुसरुंड हा संघ आपल्याला कालच्या दिवसा 13 रन्स 13 हे दोन संघ कालच्या दिवसभरामध्ये क्वालिफाय झालेले पाहिलेत. आजच्या दिवसात जर पाहिलं तर गुलमोहर भोत्रेवाडी या संघानं क्वालिफाय झालाय, आणि त्यानंतर मात्र या सामन्यातील विजेता संघ हा स्पर्धेमध्ये क्वालिफाय होणारा चौथा संघ ठरणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा क्रिशा कोहलीचा खूप चांगला पद्धतीने वापर, बॉडीचा वेट ट्रान्सफर केलाय, बॅकफुटला गेलेत, कमालीचा फटक्याचं एक्झिक्युशन, कलात्मकता या फटक्यांमध्ये पाहायला मिळते, आणि चेंडू मात्र जातोय लॉंग लेग आणि फाईन रिक्षा मधून सी मारेसीच्या पलीकडे. चार धावांसाठी चौकार. या ठिकाणी जर आपण पाहिले तर आमचे दोनही कार्टून कॅरेक्टर सतत मिकी माऊस आमच्या समोर या ठिकाणी जुळले गेलेत, आणि मिकी माऊस म्हटलं तर सातत्यानं या दोघांचं कधीही पटत नाही. नेहमी एकमेकांशी त्यांचे वाद संवाद हे सुरू असतात, आणि अगदी तसाच काहीसा प्रकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये देखील या दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय. कारण जिंकण्यासाठी दोनही संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. यावेळेला मात्र गॅपमध्ये चेंडूचे तटवला गेलाय. दोन क्षेत्ररक्षकांना भेटून चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. अथर्वची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपताना आपल्याला पाहायला मिळतंय. खर तर केवळ महेश हा एक विकल्प म्हणून नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 13 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या.
या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आणि तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे, स्लॉट मध्ये चेंडू केलाय. खरं तर उजव्या एसटीच्या बाहेर एक डिफेन्स लाईन आणि त्या डिफेन्स लाईन वरती गोलंदाजी करताना मात्र गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा हाताळला जात आहे. गोलंदाजाचं नाव अर्थातच अंकुश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला मात्र धीम्या गतीचा चेंडू होता, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. मोठा फटका खेळण्याचा मानस जरूर होता परंतु शरीराचा वेध चेंडूने घेतलाय आणि यावेळेला देखील कोट्याप्याचा चेंडू होता. ऑन साइडला चेंडू वळवलाय. खरं तर 200 रक्षक तैनात आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि याच नाव क्रिकेट आहे. अतोनात मेहनत, डेडिकेशन, क्रिकेटसाठी सर्व काही या खेळाडूंचं सर्वस्वपणाला लावून मात्र सामन्यामध्ये विजेता बनण्याचं स्वप्न घेऊन प्रत्येक संघात कोणत्याही स्पर्धेमध्ये दाखल होतो. आणि जर का ती स्पर्धा शाखा प्रमुख चषकाची असेल तर मात्र एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. आणि ही स्पर्धा जिंकून संपूर्ण वर्षभर या स्पर्धेचं अजिंक्यपद मिरवायचं या उद्देशानं मात्र अनेक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपण पाहिले. यावेळेला जोरकस फटका लगावला गेलाय. वाऱ्याची साथ देखील मिळाली आहे आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय. बिगिट षटकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन षटक फसलग एकाच सामन्यामध्ये दोन वेळा तीन तीन धावा धावून काढणारे हे खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि कमालीचा खेळ आहे. या संपूर्ण स्पर्धेतला हा पहिला संघ ठरलाय. दोन षटकांचा वाजवी खेळ संपला आणि दोन षटकांच्या समाप्ती अखेर धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 31 रन्स ऑन द स्कोर कार्ड. एक चांगली सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली. 31 धावा धावफलकावरती आले 15.5 सरासरीनं. इथे मात्र धावा आपण धावफलकावरती पाहतोय. इट्स 31 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. काही मेसेज देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अपर हाफ मधून जर पाहिलं तर गुलमोहर भोत्रेवाडी हा संघानं या स्पर्धेची सेमीफायनल ची फेरी गाठली आहे. तब्बल 7 संघांना नमवत असताना या संघानं मात्र या स्पर्धेची सेमीफायनलची फेरी गाठली आणि त्यानंतर मात्र बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकीकडे वीर हनुमान माटेकरवाडी आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर सहारा स्पोर्ट्स हा संघ देखील आपल्याला एकमेकांच्या समोर आव्हान कोणता संघ देणार याकरताची ही लढाई अस्तित्वाची लढाई आहे दोनही संघासाठी. कारण हा सामना जिंकून या स्पर्धेमधून कमीत कमी एक पारितोषिक आपल्या संघाच्या नावावरती करायचं या उद्दिष्टानं हे संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला आणखीन एक जोरकस फटका. क्षेत्ररक्षक आहे मात्र केवळ दर्शक बनून चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. आणखीन एक दमदार चौकार. 4 महत्वपूर्ण धावा या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि या 4 धावेंच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली 36 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडू बाकी आहेत. इथे मात्र फुलर लेंथचा चेंडू. यस फक्त इथे दर्शवतायत की हो फलंदाज त्रिफळाचीत बाद आहे. पॅडला हा चेंडू आदळला आणि त्यानंतर मात्र यष्ट्यांचा अचूक वेध घेतला गेला. फलंदाज त्रिफळाचीत स्वरूपामध्ये बाद झालाय. उशिरा का होईना विकेट या ठिकाणी आली आहे. जबरदस्त फलंदाजी अथर्वच्या बॅट मधून नक्कीच या ठिकाणी. तर या दरम्यान काही क्षणातच
तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सन्माननीय पाहुण्यांचं मात्र काही क्षणातच या ठिकाणी शुभागमन होतंय आणि एक आनंदमय बातमी देखील साहेबांच्या समवेत आमच्या या ठिकाणी आम्हाला ही बातमी मिळते की सन्माननीय श्री चंद्रकांतजी चाळके साहेब यांचं मात्र काही क्षणातच या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल आणि आनंदाची बातमी म्हणजे साहेबांची आजच नुकतीच पाटण तालुका संपर्क प्रमुख या पदी साहेबांची मात्र निवड झाली आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खांद्यांवरती त्यांची जबाबदारी वाढली आहे, परंतु इथे मात्र जबाबदारीनिशी खेळ मैदानाच्या आतमध्ये केला जाणार का? जेल घेण्याची संधी खरं तर होती, ही संधी गमावली गेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रवीण. प्रवीणना आल्या आल्या मात्र जोरकस फटका लगावण्याचा मानस दर्शवला गेला. चेटू बऱ्याच कालावधी हवेमध्ये पाहायला मिळाला आणि या दोन धावेंच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 38 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेला जोरकस फटका, कमालीचं टायमिंग आहे. आत्मविश्वास पहा, जसा चेटू बॅटच्या रडार मध्ये आला ना, प्रवीणनं आपली जागा देखील सोडली नाहीये. त्याला माहित होत जो ज्या पद्धतीचा संपर्क या चेंडूवरती झालाय, चेंडू आउट ऑफ द पार, बिग इट, सा धावा. प्रवीणच्या बॅट मधून निघालेला हा दमदार षटकार. 6 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या. जो अंदाज वर्तवला गेला होता 45+ धावा, या धावफलकावरती उभारण्याचा मानस असेल 3 षटकांमध्ये. खरं तर प्रतिस्पर्धी संघाला जर तुम्हाला दबावामध्ये आणायचं असेल तर 3 षटकांमध्ये कमीत कमी 40+ धावा जर का तुम्ही धावफलकावरती उभारल्या गेल्यात तर मात्र प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही दबावामध्ये आणू शकता. यावेळेस अपील केली जाते आणि या अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वासाची कमी आणि पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये. म्हणजे बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव मात्र धाव फलकावरती अंकित केली जाईल का? एकोणीस धावांचा विचार केला तर 38 शेवटच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतो. खरं तर पंचांचा कोणताही इशारा नाही म्हणजे धाव कंप्लीट आहे, परंतु फायनल इशाऱ्याची आमचे स्कोरर वाट पाहत आहेत. आय थिंक सौरभ सर आमच्यापर्यंत सूचना देतील. यस, फलंदाज सुरक्षित आहे. शेवटच्या चेंडूवरती एक धाव आली आहे आणि त्याचबरोबर 45 धावा धावफलकावरती झाल्या आहेत आणि विजयासाठी लक्ष, यस इट्स अ बाय, विजयासाठी 46 धावांचं लक्ष. आणि या दरम्यान आपण ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं सर्वाधिक मुलाचं आणि महत्वाचं सहकार्य लाभलं ते सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी चाळके साहेबांचं या ठिकाणी मात्र शुभागमन होत आहे आणि त्यांच्या समवेत आणखीन एक आनंदमय वार्ता आपल्यापर्यंत येते की साहेबांची आज नुकतीच पाटण तालुका संपर्क प्रमुख पदी देखील त्यांची निवड झाली आहे. तर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया सन्माननीय चंद्रकांतजी चाळके साहेब यांचं मात्र या मंचाच्या दिशेनं होत आहे शुभागमन. स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. खरं तर त्यांच्या समवेत त्यांच्या कार्यकर्त्यांचा खूप मोठा कार्यकर्ता वर्ग देखील त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतो आणि शुभेच्छांचा वर्षाव साहेबांवरती या ठिकाणी नक्कीच केला जातो. आणि का करू नये, ज्यावेळेला तुम्ही समाजामध्ये वावरत असताना, सामाजिक बांधिलकी जोपासत असताना, ज्यावेळेला तुमच्या खांद्यांवरती अतिरिक्त भार दिला जातो आणि तुमच्या कामाची पोच पावती म्हणून तुमच्या खांद्यांवरती हा अतिरिक्त भार दिला जातो आणि एक अतिशय गोड बातमी आमच्यापर्यंत येते की आदरणीय चंद्रकांतजी चाळके साहेब ज्यांची नुकतीच पाटण तालुका संपर्क प्रमुख पदी निवड झाली आहे आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर आता जबाबदारी साहेबांची वाढली आहे आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवणारे, त्यांच्या समवेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमी सहकार्याच्या भूमिकेतून त्यांच्या समवेत राहणारे सर्व एकनिष्ठ हे चाहता वर्ग त्यांचा आणि त्यांचा पाठीराखा वर्ग मोठ्या संख्येनं मात्र त्यांचं अभिनंदन करण्यासाठी हा नक्कीच आपल्या मुख्य मंचाच्या दिशेनं येत असताना. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. फटाक्यांची आतषबाजी आणि साहेबांचं या ठिकाणी आपण शुभ सन्मान, शुभ स्वागत या मंचावरती पाहतो. तर स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. साहेबांचं शुभागमन या मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहे.
खरतर ज्यावेळेला तुम्ही समाजामध्ये वावरत असताना समाजाची सामाजिक बांधिलकी जोपासत असताना तुम्ही निस्वार्थपणे एखादं कार्य करताना त्या कार्याची दखल मात्र घेतली जाते। आणि आज जर आपण पाहिलं तर पाटण तालुका संपर्क प्रमुख पदी साहेबांची निवड झाली आहे आणि आज पासून या क्षणापासून साहेबांच्या खांद्यांवरची जबाबदारी मात्र वाढली आणि पाटण तालुका सर्वांगीण विकास प्रगतीच्या दिशेने कशा पद्धतीने नेहमी अग्रसर राहील याचा मात्र सारासार त्यांना विचार करावा लागेल। चला खेळाडूंना विनंती आहे, लगेचच मैदानाचा आपण ताबा घ्या। सहारा स्पोर्ट्स आपल्याला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करा आणि तर नक्कीच नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर माहिती आमच्यापर्यंत उपलब्ध होते की सहारा स्पोर्ट्स गतवर्षी बक्षीस पात्र फेरीमध्ये हा संघ दाखल झाला होता आणि यावर्षी देखील तो संघ उंबरठ्यावरती आहे। तो संघ दाखल होणार का बक्षीस पात्र फेरीमध्ये, अनेक अंदाज या ठिकाणी बांधले जातात, अनेक तर्क वितर्क चर्चांना उधाण आली आहे आणि याच दरम्यान जर आपण पाहिलं तर एक जबरदस्त एक दिग्गज व्यक्तिमत्व आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे। सन्माननीय चंद्रकांतजी चाळके साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सर्वाधिक महत्वाचं आणि मोलाचं योगदान लाभलंय, या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलं गेलंय त्या साहेबांचं मात्र या मंचावरती शुभागमन झालंय। आणि साहेबांबरोबरच एक गोड आनंदाची बातमी देखील आली आहे की पाटण तालुका संपर्क प्रमुख हे पद त्यांना नुकतंच देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या खांद्यांवरचा जो भार आहे ना तो अधिकच, कारण ज्या तर नक्कीच याही निस्वार्थपणे सातत्याने तुम्ही समाजासाठी झटता, निस्वार्थ ज्यावेळेला तुम्ही कार्य करत राहता त्यावेळेला त्या कार्याची पावती किंवा कार्याची पोचपावती ही तुम्हाला नेहमीच मिळत असते आणि साहेबांनी आतापर्यंत घेतली गेलेली जी मेहनत आहे त्या मेहनतीचा आज मात्र फळ आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांच्या खांद्यांवरती अतिरिक्त जबाबदारी टाकली जाते आणि अशाच प्रकारे अनेक जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यांवरती होत उत्तरोत्तर तुम्ही प्रगती करत हीच अपेक्षा। कालही आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा होतो, उद्याही असणार आहोत आणि आजही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत असं सांगणारा हा त्यांचा तमाम चाहता वर्ग देखील त्यांना अभिनंदनाचा वर्षाव करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मैदानाच्या दिशेने आपण जाऊयात, विजयासाठी लक्ष 46 धावांचं, 45 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या, 15.33 सरासरीनं धावांचा पाठलाग करायचा आहे। खरं तर प्रत्येक 6 चेंडू मागे तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आदरणीय संदीपजी तुळे साहेबांचं देखील शुभागमन या मंचावरती पाहायला मिळतोय। माझी सरपंच आहेत आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे आज साहेबांचा वाढदिवस देखील आहे तर या संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपण देखील दीर्घायुषी वा शतायुषी वा एक निरोगी आयुष्य आपल्याला लाभो आणि उत्तरोत्तर आपण प्रगती करत राहोत याच वाढदिवसाच्या शुभेच्छा मात्र या आयोजन समितीच्या वतीनं आपल्याला या वाढदिवसाच्या निमित्तानं। यावेळेला मात्र प्रवीण खूप चांगलं कमबॅक प्रवीणचं पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर गतवर्षी हा संघ क्वालिफाय झाला होता बक्षीस पात्र फेरीमध्ये आणि या वर्षी देखील मी म्हणेन की प्रबळ दावेदार या संघाकडे पाहिलं जातं, परंतु सामना अजूनही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि जसा शेवटचा चेंडू फेकला जाईल, जशी शेवटची धाव घेतली जाईल, तसा मात्र या सामन्याचा कोणता संघ असेल जो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल हे चित्र आपल्यासमोर स्पष्ट होईल। तर पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे, एक आक्रमक खेळ करावा लागेल। विजयासाठी 46 धावांचं लक्ष गाठायचं आहे, प्रत्येक 6 चेंडूबागी मात्र तुम्हाला कमीत कमी 15 धावा धावपलकावरती उभा राहायचे आहेत। प्रवीण थोडस मानसिक दडपणाखाली पाहायला भेटत प्रवीण आपल्याला, खर तर वेगानं गोलंदाजी करणं सातत्यानं फलंदाजाला भ्रमित करणारी गोलंदाजी करणं याकरता प्रवीण ओळखले जातात, खर तर त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया। क्रिकेट बद्दलची एकूण धावा संख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती आहेत, पहिल्या सत्रामध्ये 45 धावा आल्यात, 46 धावांचं लक्ष आहे आणि प्रति उत्तर दाखल
यावेळेला पावलांचा वापर केलाय. डाउन द ट्रॅक येऊन चेंडू बाळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. जर्सी क्रमांक 10 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि एकेरी स्वरूपाच्या धावेनं हा सामना जिंकता येणं थोडस कठीण आहे. कारण प्रतिषडक 15.33 या धावगतीने तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन अवांतर चेंडू आलेत, एक पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, त्यानंतर दोन डॉट बॉल आलेत. बरंच काही मैदानाच्या आतमध्ये घडलंय. या दरम्यान जर आपण पाहिलं तर सन्माननीय संजयजी मोरे साहेब देखील आमच्या समेत या ठिकाणी जोडले गेलेत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं समालोचन सौजन्य हे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं ते सन्माननीय संजयजी मोरे साहेब आणि त्याचबरोबर विनायकजी चाळकेशेट या दोघांचा देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूया. यावेळेला मात्र थोडासा शरीराचा तोल बिघडला गेला. खरं तर फटका एक्झिक्यूट करायचा होता फाईनच्या क्षेत्रामध्ये आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. फॉर्च्यून फेवर द ब्रेव्ह असं म्हटलं जातं आणि इथे मात्र नशिबाची साथ देखील मिळते आहे. क्षेत्ररक्षक तैनात होता मात्र त्याला चकवून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या. त्याने या 4 धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय धावा धावफलकावरती. विनायक जी आमच्यापर्यंत या ठिकाणी माहिती देत आहेत की या 4 धावेनं संघाची एकूण धावा संख्या 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती आल्यात. एखादा मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न असेल. डावखोऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर डावखोऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी थोडीशी मेहनत आहे कारण अगेन्स्ट द विंड वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं तुम्हाला फटके खेळायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बाद होण्याची शक्यता ही सर्वाधिक असते. त्यामुळे चेंडू जर का हवेमध्ये गेला तर त्याला प्रॉपर ताकद लागणं गरजेचं आहे, एलिव्हेशन मिळणं गरजेचं आहे आणि जर का मिस टायमिंग स्ट्रोक झाला तर मात्र तुम्हाला विकेट गमावण्याची धोका देखील पत्करला जाऊ शकतो. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू आहे. फारसं टाइम या ठिकाणी चेंडू करता आला नाही. या क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय मात्र चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर येतोय लॉंग रनच्या दिशेनं. आणखीन एक दमदार बॅक टू बॅक दुसरा चौकार. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि जी रिक्वायर्ड धावगती आहे प्रतिषटक प्रत्येक षटकामागे 15.33 सरासरीनं 46 धावांचं लक्ष तुम्हाला गाठायचंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 15 धावा धावफलकावरती आल्यात. म्हणजे टीट फॉर टॅट जशाच तसं प्रतिउत्तर इथे मात्र दिलं गेलंय. ते अर्थातच सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी या संघाविरुद्ध खेळताना वीर हनुमान माटेकरवाडी या संघाच्या माध्यमातून. दोन ताकदवर संघ ड गटातील दोन अव्वल दर्जाचे संघ आपल्याला पाहायला मिळतात. परंतु क गटामधून जर आपण पाहिलं तर गुलमोहर भोत्रेवाडी हा संघ मात्र क्वालिफाय झालाय बक्षीस पात्र फेरीमध्ये. तर विनंती असेल या संघाचा संघनायकत्व प्रतिनिधी कोणी उपस्थित असेल तर त्यांना विनंती आहे की आपली उपस्थिती दर्शवायची आहे. खरं तर उत्सुकता आहे कोणता संघ या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार. या संपूर्ण स्पर्धेमध्ये घेतली गेलेली मेहनत कोणाची सफल होणार, कोणाला या स्पर्धेला मात्र निराशेच्या माध्यमातून निरोप द्यावा लागणार. दोन ताकदवर संघ एकमेकांच्या समोर प्रतिउत्तर दिल्या गेलंय. प्रतिषटक 15.33 ची सरासरी. आता मात्र इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणार आहे 12 चेंडू शिल्लक आणि 31 धावांची गरज. 15 धावा धावफलकावरती आल्या, 46 धावांचं लक्ष आहे. थोडस स्पीडअप करायचंय सहारा स्पोर्ट्स. वेळ जास्तचा घेतला जातोय. या सामन्यातील विजेता संघ कालचा जर आपण विचार केला कालच्या स्पर्धेतून दोन ताकदवर संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल झालेले आपण पाहिले. अ गट आणि ब गटातून एक एक संघ काल आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. आज क गटातून एक संघ अर्थातच गुलमोहर भोत्रेवाडी हा संघ क्वालिफाय झालाय. परंतु ड गटामध्ये दोन संघ अजूनही आपली दावेदारी प्रबळ दावेदारी पेश करताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीमध्ये होतोय परिवर्तन. गोलंदाज महेश मात्र गोलंदाजच्या बोगल्यावरती. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू मिळालाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका. कॉन्फिडन्स लेवल जर आपण पाहिली तर जसा चेंडू बाहेरच्या पट्ट्यामध्ये आला जणू 6 धावांची मोहर त्याच्यावरती लागली होती. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार मच निडेड सिक्सर. पहा गोलंदाजेवरती जर तुम्हाला दबाव बनवायचा असेल तर मात्र अशा प्रकारची फटकेबाजी तुमच्या फलंदाजीमध्ये येणं गरजेचं आहे. प्रवीण सारख्या आघाडीच्या गोलंदाजावरती हल्लाबोल केला आणि तिथून जणू इरादे स्पष्ट केले की हा सामना आम्ही सहजासहजी सोडणार नाही आहे. येणारे 10 चेंडू आणि अजूनही 25 धावांची गरज. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस. परंतु फटका फसलाय. बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि जोपर्यंत
चेडू ची उचल होईल, परत फेकी होईल, तोपर्यंत मात्र पुरेसा अवधी आहे दोनही फलंदाजांकडे। दोन महत्वपूर्ण धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत। पुढील सामना असेल पहिली सेमीफायनलची लढत असेल जय भवानी करपेवाडी विरुद्ध मलाई देवी कुसरुण, या दोनही संघाच्या संघनायकांनी सज्ज राहायचंय आणि त्यानंतर मात्र दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत। तर विनंती असेल जय भवानी करपेवाडी आणि त्याचबरोबर मलाई देवी कुसरुण या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय, टॉस केला जाईल या ठिकाणी। फर्स्ट सेमीफायनलची लढत असेल, इट्स अ बाय, पंचांचा बायचा इशारा येतोय। चला थोडस स्पीडअप करायचंय, ज्या दोन संघांची आम्ही नावे घेतली त्या दोनही संघ अर्थातच करपेवाडी आणि कुसरुण हे दोनही संघाचे संघनायक लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय। थोडस शेड्यूल मध्ये बदल केला जातोय, तर टॉस या ठिकाणी केला जाईल या दोनही संघादरम्यान। इट्स सेमीफायनल वन, विजेता संघ थेट दाखल होईल या स्पर्धेच्या चला खेळाडूंना विनंती आहे, वारंवार आपल्याला या सूचना करण्याची गरज भासू नये कारण सामना जरूर महत्वाचा आहे, दोनही संघांसाठी ही लढत खूप महत्वाची आहे, परंतु वेळ त्याहूनही महत्वाचा आहे। तर नक्कीच दोनही संघनायक जर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर दोनही संघनायक करपेवाडी आणि कुसरुण या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस का बॉक्स या ठिकाणी उपस्थिती दर्शवायची। ओ यावेला मात्र शरीराच्या दिशेने चेंडू आलाय, खरं तर पंचांवरती दबाव बनवण्याचा निर्णय लवकर, आता फलंदाजाला देखील माहितीये की हा चेंडू मधल्या एसटीच्या वरून गेलाय। हॅलो हॅलो, करपेवाडी टीमचा कॅप्टन इथे आलेला आहे, तर विनंती असेल कुसरुंड संघ आपला संघनायक आपण लवकरात लवकर पाठवून द्यायचा टॉसच्या बॉक्स मध्ये, करपेवाडी संघाचा संघनायक इथे उपस्थित झालाय। या ठिकाणी मात्र कमालीचा कमबॅक राहिलाय, इथे अपील आहे परंतु ही अपील उचलून धरलं जाणार का, कमालीचा कमबॅक राहिलाय, येस दबाव बनवण्याचा प्रयत्न होता। शेवटच्या षटकाचा जर आपण विचार केला तर एकूण धावांचा विचार केला, दोन षटकांचा बातमी खेळ संपलाय, 24 धावा धावफलकावरती आल्यात, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावांची गरज आणि हे षटक फेकण्यासाठी फक्त 4 मिनिटं तुमच्याकडे अवधी बाकी आहे। कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नको, हॅलो हॅलो हॅलो, अन्यथा जिंकलेला सामना गमावण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते। तर विनंती असेल संजयजी मोरे साहेबांना की आपण यायचं टॉसच्या बॉक्स मध्ये, जिथे मात्र आम्ही तुमच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत। संजयजी मोरे साहेब आपण यायचंय, तर टॉस कडे आपण जाणार आहोत। तर पहिली सेमीफायनल या स्पर्धेतली जी मात्र खेळवली जाते करपेवाडी विरुद्ध कुसरुंड, संजयजी मोरे साहेब यायचंय आपण, आपल्या शुभ हस्ते मात्र आपण हा टॉस कम्प्लीट करणार आहोत। पहिली सेमीफायनल शाखा प्रमुख चषक 2024 पर्व दुसऱ्याची आणि 3 षटकांची ही मॅच असणार आहे, याची आपण नोंद घ्यायची। पहिलं षटक पॉवर प्ले मॅन्डेटरी असणार आहे आणि उर्वरित 2 षटक हे सर्वसामान्य असतील, परंतु वेळेचं बंधन असेल मित्रांनो, हे लक्षात राहू द्या। तर चला पंचांना विनंती आहे सामना सुरू करण्याच्या सूचना करा, थोडस आता सक्त व्हावं लागेल कारण वेळ आपल्याकडे कमी आहे सर। तर आमचे मान्यवर अतिथी मात्र आमच्या दोन वेळा जर टाइम अलर्ट आला, प्रशांत सॉरी तुम्हाला थोडंसं थांबवतोय, दोन वेळा जर पंचांचा टाइम अलर्टचा इशारा आला तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, हे लक्षात घ्या। तर टॉस करूयात, सर्वप्रथम संजयजी मोरे साहेब आपलं वेलकम मी करेन आणि तुम्हाला विनंती असेल की तुमच्या शुभ हस्ते पहिली सेमीफायनल आहे या संपूर्ण स्पर्धेतली, जो जिंकेल तो फायनल मध्ये थेट तिकीट घेऊन जाईल, तर तो टॉस तुमच्या हस्ते केला जातो। टेल आणि टेल आलेला आहे, करपेवाडी तुम्ही टॉस जिंकलात काय निर्णय असेल तुमचा? नक्कीच आम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेईन, कारण ग्राउंड बघता आणि सकाळपासूनच्या मॅच बघता जर बघितलं तर स्कोर हा भरपूर होतोय आणि चेसिंग करताना हा तो प्रॉब्लेम होतोय आणि चेसिंग होत नाही, सकाळपासूनचा अभ्यास आहे ग्राउंडचा। तर ऑल द बेस्ट तुमच्या संपूर्ण टीमला, तुमच्या पाठीमागे क्षेत्ररक्षण आले, कितपर्यंत धावसंख्येपर्यंत रोखाल यांना? 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। खूप चांगल्या लय मध्ये तुमचा संघ, खूप चांगल्या फॉर्म मध्ये, तर खूप सारे शुभेच्छा तुम्हाला देखील। तर हे होते दोन्ही संघांना टॉस झालेले, परंतु संजयजी मोरे साहेब आमच्या समोर जुडले गेले, तर थोडीशी चर्चा संजयजी मोरे साहेबांबरोबर करूयात। साहेब तुमच्या येण्याने आज खऱ्या अर्थाने या व्यासपीठाची शोभा वाढली आहे, तुमच्या येण्याने आमच्या व्यासपीठावरती थोडी ऊर्जा प्रदान झाली, काय एकंदरीत सांगाल एवढं सुंदर दृश्य पाहिल्यानंतर, काय चाललंय तुमच्या मनात?
मारुती दादा निवडणुके यांनी शाखा प्रमुख चषक त्यांच्या मंडळांनी खूप चांगलं असं नियोजन केलेलं आहे आणि असंच त्यांनी नियोजन करून असंच त्यांनी कार्यक्रम करावे आणि आम्ही त्यांना याबद्दल शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच संजयजी मोरे साहेब, तुम्ही दिलेल्या शुभेच्छा निश्चित स्वरूपाने खूप मोलाच्या राहिल्यात आमच्यासाठी. तर बघा आता टॉस जो झाला, कुसरुंड टीम आणि कर्पेवाडी टीम, तुमच्यासाठी एक सूचना घेऊन येतो मित्रांनो. हा तुमचा सामना हा दोन षटकांचा असणार. आयोजकांनी हा निर्णय घेतलाय, हा सामना दोन षटकांचा असणार आहे. वेळेचं बंधन पाहता काही नियम आहेत ज्याच्यामध्ये थोडासा आम्ही फेरबदल करतोय आणि घड्याळीचे काटे आम्हाला सांगतात की 5:15 वाजलेत. ही मॅच फिनिश होता 5:20 होतील आणि तिथून अवघ्या 1.5 तासांचा अवधी असेल आम्हाला 3 मॅचेस कम्प्लीट करायचे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर नक्कीच या ठिकाणी 6 चेंडू आणि 26 धावांची गरज होती, परंतु कमालीचा कमबॅक राहिला. अंतिम षटकामध्ये गोलंदाजानं आपला जी धारदार गोलंदाजी आहे ना, त्या गोलंदाजीचा नजराणा मात्र पेश केलाय. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. जणू विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना सलग दुसऱ्या पर्वामध्ये सहारा स्पोर्ट्स आपल्याला आता कुठेतरी या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीकडे रवाना झालेला पाहायला मिळतोय. मागील वर्षाची ही एकमेव टीम आहे. 3 नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळालेत, कारण गतवर्षीचे विजेते, उपविजेते, तृतीय चतुर्थ क्रमांकाचे सर्व जे विजेते संघ होते ते डिस्क्वालिफाय झालेत आणि त्यांच्या जागा मात्र नवीन संघाने घेतल्या आहेत. परंतु सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी हा एकमात्र संघ आहे की जो पहिल्या पर्वामध्ये देखील बक्षीस पात्र फेरीमध्ये होता आणि या दुसऱ्या पर्वामध्ये देखील जवळपास या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीच्या अगदी उंबरठ्यावरती हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला स्विंग अॅडमिस पद्धतीचा शेड्यू अवे फ्रॉम द बॉडी आणि याचबरोबर जी औपचारिकता होती ती औपचारिकता मात्र पूर्ण केली जाते आहे आणि धिमाकदार पद्धतीनं या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होतोय. अभिनंदन सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी संघ. तर विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाना मात्र आपण देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊयात. पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती होतोय बदल आमच्या समोर जुळले जातात. प्रशांत पुजारी आणि शशी भाऊ तुम